राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात सुनावणी सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकरांनी म्हटलंय की उद्या आणि परवा या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्यात येईल. 31 तारखेला हे प्रकरण क्लॉज फॉर ऑर्डर करण्यात येईल, त्यामुळे 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल देण्यात येणार असल्याचंही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल देण्यास 15 दिवसांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे, त्यामुळे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणानंतर लवकरच राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर देखील येत्या काही दिवसात निकाल लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांकडून पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला. तसेच या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात देखील सुनावणी सुरू आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल हा थेट अमान्य करत विरोधकांनी टीका केली. तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावर सातत्यानं भाष्य करण्यात येत असून राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला जात आहे. याला प्रत्युत्तर देताना राहुल नार्वेकरांनी म्हटलेलं आहे की मी वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही बिनबुडाचे आरोप करत आहात, मी जो निर्णय दिलाय त्यामध्ये कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून देण्याची ना धमक ठाकरेंमध्ये आहे, ना राऊतांमध्ये, ना जितेंद्र आव्हाडांमध्ये. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे, ज्यांनी अनेक पक्ष फिरून आलेले आहेत त्यांच्याकडेच या समितीचं अध्यक्षपद दिले. मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील. मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाची टीका करत आलाय, मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे, ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत, आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही. राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी आता 15 दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आलाय, 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला एक्सटेन्शन दिले असं म्हणायला हरकत नाही. साधारण कधीपर्यंत निकाल अपेक्षित आहे सर? नाही, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भ याचिकेसंदर्भात सुनावणी झाली, तर आज आम्ही एव्हिडन्स दोन्ही बाजूचा क्लोज केलेला आहे. उद्या आणि परवा 2 दिवस ह्यावरती अंतिम सुनावणी होईल आणि 31 तारखेला ही मॅटर क्लोज फॉर ऑर्डर्स होईल. आम्ही आज विधिमंडळ सचिवालयाने सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली, त्याच्यात ऍप्लिकेशन केलेलं की अजून 3 आठवड्याचा वेळ निर्णय देण्यासाठी देण्यात यावा, तर कोर्टाने ह्याच्यात 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्यायचं आदेश दिलेले आहेत, त्यामुळे मला खात्री आहे 15 फेब्रुवारीच्या आत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.